मुंबई पुलिस को सलाम न्यूज़ को सब्सक्राइब करो और बेल आइकन दबाना ना भूलो। मुंबई पुलिस को तुम्ही खाली बसून घ्या मागचं वगैरे लागेल बहुमती बांधली प्रिंसिपल और उन्होंने बड़ा रसीला भाषण दिया है। दर्द भी बताया है, दर्द यही बताया कैसे दिलदार थे, कैसे मजहब को नहीं मानते थे, कैसे इंसान को मानते थे। सोहेल जी बाला साहब के मन में यही था, वो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान हजरत ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया। तो ये सारी चीजों को लेकर बाला साहब के संस्कार थे और बाला साहब उसी उनका पोता भी उसी संस्कार को लेकर आगे बढ़ रहा है। आज इतना ही कहूंगा, ज्यादा भाषण हमने सभी को नहीं सकता, आदित्य जी को सुनना है, मुझे भी मालूम है। और आदित्य जी उनका हमसे स्वप्न है या महाराष्ट्र में एक स्वप्न पढ़ते हैं, पूरे महाराष्ट्र को एक सपना लग रहा है। ये सपना है जो तुमने बोला वही है, फिर स्वप्न वेगळे है। पदार्थापेक्षा ही या महाराष्ट्राचं परिवर्तन कोण करू शकतो तर ते आदित्य ठाकरेंनी करतात असा विश्वास लोकांना आहे, बुजुर्गांना आहे, तरुण तरुणींना आहे। आणि असे आमचे नेते आदित्यजी ठाकरेजी आहेत। मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वतः त्यांच्या घटनेपण स्वागत करावं विनंती करतो। एक शेवटचं वाक्य सांगतो साहेब, आपण आला ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्र पाळता लागताय ना या वयात, ती खूप तरुणांना लाजवणारी गोष्ट आहे। बड्यांची मुलं असतात बड्यांसारखी वागतात, पण बड्यांचे संस्कार कुठे असतात ना ज्यांची सांगतात ते बांधाने फिरेन आणि तुमच्या वेदना ऐकून घेईन, समस्या ऐकून घेईन, त्याचं निराकरण करण्यासाठी वैशिष्ट्य बाहेर तिथे म्हणजे परिसरात बरे फिरत असतात, अनेक रंग फिरत असतात। इथं फक्त एकच आहे वो रंग, भगवा रंग, भगवा रंग आणि भगवा रंग, अशा भगव्या रंगाला घेऊन आहे आमचा पाळ रंग। आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मिळून तुमचं आणि आमचं सगळ्यांचं मुंबादेवी विधानसभा क्षेत्रामधील स्वप्न मी खास करके मी पहिले खूप मानतो।
बाद में नहीं मस्जिद नहीं आना चाहिए। उन्होंने ये कहा, फिर मेरी शपथ ली, फिर मुझे मस्जिद के लिए कुछ नहीं, इस बार एक ही करना है बस। जो शख्स हमारे वक्त पे दौड़ के आ सकता है, जो शख्स हमें मदद कर सकता है, जो हमारे अंदर घोषणा कर जी ने कहा कि पुरानी इमारत के बगल हम करने के भी आगे नहीं है, उसको मदद भी नहीं कर सकते हैं, हम अभी कब्जा ला रहे हैं। मैं विनोद जी को धन्यवाद, इसके इसके पीछे कौन है? यही है चढ़ता सूरज, यही है इस सूरज ने कहा कि ये करना होगा, नहीं तो लोग कैसे बसेंगे? हम बर्बाद हो रहे हैं। हमारे लोग यहाँ के विधायक हो द्वारा दीवार पे खड़े के देख रहे, फैसले दूर करना आपका काम है। अब फैसला जो आपने कहा ना, इतने फासले क्यों? तो मेरा भी एक आपको दरकार है, ये फासले दूर करना है तो यहाँ भगवान लहराना है, लहराना है, लहराना होगा। हमारा उम्मीदवार को हमारा उम्मीदवार एक ही है, शिवसेना का भविष्यवान तीर कमान, तीर कमान, जय हिंद, जय भविष्य। धन्यवाद चव्हाण साहेब, मी सर्वांना विनंती करते कृपया थोडं सहकार्य करा। आदित्यजी, हे तुमच्यावरचं प्रेम आहे, हे युवसैनिक आणि शिवसैनिकांचं प्रेम आहे आपल्या आदित्यजींवरचं। यानंतर मी व्यासपीठावर मुंबई विधानसभा पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करते, उपविभाग प्रमुख राजू खोडकर, उपविभाग प्रमुख सुरेंद्र निंबुळकर, आपले सर्व पुरुष शाखा प्रमुख सुरेश शेट्टी, राजेश आवळे गावकर, वैभव मयेकर, दिलीप सावंत, माजी नगरसेवक सुरेश शाळे, सुनील कदम, आपण कृपया सर्वांनी व्यासपीठावर आमंत्रित पाहिजे। या सगळ्यांसह मी विभाग प्रमुख माननीय पांडे सरकार साहेबांना विनंती करते, ते युवसेना प्रमुख शिवसेना नेते माननीय श्री आदित्य ठाकरे साहेबांचं स्वागत करायचे। सगळ्यांनी एकदम अरे थोड़े असे रहा। विभाग प्रमुख प्रथमेश सपकाळ, विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर आणि विभाग अधिकारी अल्पेश मोगरी यांना मी विनंती करते, त्यांनी आदित्यजींचा सहकार करावा। थोडे त्या बाजूला वगैरे भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार असे सर्व या विधानसभेतील आमचे शिवसैनिक बंधू भगिनी आणि विशेष करून मोठ्या संख्येने शिवसेनेचा आमदार निवडून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व मुस्लिम भाई आणि भगिनी सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्याच्या अगोदरपासूनच महाराष्ट्रातील सर्व जनतेने ठरवून टाकलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत पुन्हा एकदा या महाराष्ट्रावर भगवा फडकवून या ठिकाणी युतीचा भगवा ध्वज फडकवून या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जी काही उर्वरित कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करून हा संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याची शपथ घेतलेली आहे। आज या ठिकाणी या संकल्प मेळाव्यासाठी युवा सेनेचे प्रमुख शिवसेना नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे। हा संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टीने वेगळ्या आशेने बघतो आहे असे आमचे आदित्य ठाकरे ज्यांना हा महाराष्ट्र नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे म्हणून गेले 3 महिने जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र यांनी ढवळून काढलेला आहे। शेतकरी कष्टकरी कामगार जनतेला सुखी करण्याचं स्वप्न उडाशी बांधून या महाराष्ट्राची पायपीट त्यांनी चालू केलेली आहे। मग माऊली संवाद असेल, प्रथम ती असेल, आदित्य संवाद असेल, सर्व युवक युवती सर्वांसाठी जे आशाचे स्थान आहे
नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी या महाराष्ट्राची तमाम जनता एक वेगळ्या आशेने बघत आहे आणि म्हणून आदित्यजींना आपण मुख्यमंत्री करण्याचं स्वप्न सर्वांनी उराशी बांधलेलं आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येक जागा ही अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी मुंबादेवी मतदारसंघ आहे. या मुंबादेवी मतदारसंघाचा विकास कायम रखडलेला आहे आणि म्हणून मुंबादेवीतील जनतेनी या ठिकाणी बदल करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक मुंबादेवीतील मतदारांनी तशी शपथ घेतली आहे की कुठल्याही परिस्थितीत काही होते या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणचे विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ आपण या ठिकाणी माझ्या मुस्लिम भगिनी भाई सगळे बसलेले आहेत. गेल्या 2 महिन्यात डोंगरेतली ज्यावेळी इमारत कोसळली त्यावेळी आम्ही कधी जातीभेद मानला नाही. बाळासाहेबांची उद्धव साहेबांची आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून ज्यावेळी इमारत कोसळली त्यावेळी सगळ्यात पहिला त्या ठिकाणी कोण पोहोचला असेल तो शिवसेनेचा शिवसैनिक पोहोचला. शिवसेनेचे विभाग प्रमुख पोहोचले. शिवसेनेच्या रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचल्या आणि संपूर्ण सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्या ठिकाणी मदत कार्यात आमचा शिवसैनिक गुंतलेला होता. मला अभिमान आहे आमच्या शिवसैनिकांचा. मुंबादेवी मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ आहे आणि म्हणूनच या ठिकाणी असलेल्या सर्व माझ्या मतदारांनी चंग बांधलेला आहे की कधीही जाती भेद न बांधणारा असा आमचा शिवसेनेचा उमेदवार आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणाहून निवडून देणार आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांचा उमेदवार आहे धनुष्यबाण. धनुष्यबाणावर सर्वांनी मतदान करून या ठिकाणाहून ज्यावेळी 24 तारीखला निकाल लागेल तेव्हा या ठिकाणाहून भगवे पताका वाजल्याशिवाय राहणार नाही अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करते आणि आपण सर्वांनी कुठल्याही परिस्थितीत निर्धार करून या ठिकाणाहून निघायचं आहे की आई मुंबादेवी माते तुझ्या चरणी आम्ही शिवसेनेचा आमदार निवडून देऊ. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. तरी सुद्धा गेले 10 वर्ष या विभागात नव्हे तर संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये पांडुरंगजी सपकाळ आणि त्याच्याबरोबरचे सर्व त्याचे सहकारी यांनी या विभागामध्ये कामाचा धडाका लावलेला आहे. दुर्दैवाने गेल्या 5 वर्षापूर्वी आपला एकही दिन आमदार निवडून आला नाही तरी आजच्या घडीला ज्या प्रकारे कामं चालू आहेत त्याबद्दल मी तरी स्वतः खात्रीने सांगू शकतो की यावेळी युती झाली न झाली शिवसेनेचा दक्षिण मुंबईमध्ये बोलबाला असेल आणि सर्वच्या सर्व उमेदवार हे निश्चितपणे निवडून येतील. आपल्याला सांगायला मी अभिमानाने सांगेन पांडुरंगजी सपकाळ आपल्याला माहीत असेल मी आमदार असताना गोसाळकर साहेब आपल्याला माहिती असेल की माळाचा फंड हा आणावा लागतो आणि 3 आमदार या दक्षिण मुंबईमध्ये होते त्याच्यातले सर्वात जास्त बिल्डिंग डिपार्टमेंटसाठी आणि त्या तिकडेच्या माळातले पैसे हे आपण सरकारकडून घेतले होते. इथे मलबारी म्हणजे आताचा मलबारी आणि पूर्वीचा अपेरा विधानसभा होती त्या तिकडनं आपण घेतले होते आणि ह्या मुंबईमधल्या सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ 14.5 कोटी रुपये हे इमारत दुरुस्तीसाठी वापरले होते आणि आज मगाशी बोलताना सर्व वक्त्यांनी सांगितलेलं महत्वाचं होतं बापना साहेब आपणही सांगितलेलं महत्वाचं आहे की या इकडचा सर्वात दक्षिण मुंबईचा जर महत्वाचा कुठला विषय असेल तर तो दुरुस्त करणाऱ्या इमारती मोडकळी झालेल्या इमारती आणि मला वाटतं ज्यावेळी पांडुरंग सपकाळ आपण या विभागाचे आमदार व्हाल त्यावेळी विधानसभेमध्ये मी आपल्याला एक विनंती करतो या दुरुस्त होण्यासाठी पुस्तक करू नका तर या विभागाच्या मोठ्या प्रमाणावरती कष्ट करण्याची गरज आहे आणि ती ताकद आपल्याकडे आहे आणि आपल्याला मार्गदर्शन निश्चितपणे आदरणीय उद्धवजी करतील. त्याचप्रमाणे आदित्यजींचे जे जन आशीर्वादाचे जे आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याला या विभागातून ज्यांनी लोकसभेला हॅट्रिक केली असे या हिंदुस्थानचे केंद्रीय मंत्री
आदरणीय अरविंदजी सावंत साहेब, शिवसेनेचे सचिव आणि खासदार सन्माननीय आमचे मार्गदर्शक अमितजी देसाई, शिवसेनेचे उपनेते माजी आमदार आदरणीय निर्लेकर साहेब, विदर्भाचे समन्वयक आणि माजी आमदार निर्लेकर साहेब, आपले बापना साहेब उपनेते युवा करून विनाताई, मला वाटतं आपण एकत्र होतो सभागृहात नगरसेवक म्हणून 92 ला माझ्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून एक अतिशय बहुत अच्छे भाषण करते थे और बहुत मुद्दे से बात करते थे असे माजी आमदार लोखंडवालाजी जयश्रीताई, आणि ज्यांनी मला ह्या जुन्या चाळी काय असतात, त्यांचे प्रश्न काय असतात, त्या संपूर्ण मुंबईतील असू द्या किंवा दक्षिण मुंबईत असू द्या, खरोखरच ज्यांचा अतिशय चांगल्या सभा मतदारसंघाच्या शिवसेनेचे उपनेते या हिंदुस्तानच्या लोकसभेच्या कॅबिनेट मंत्री, अवजड उद्योग मंत्री सन्माननीय अरुणजी सावंत, मुंबई पोलीस कोर्स सलाम।